विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण भाजपा पाहणार काळा पैसा विरोधी दिन तर विरोधी पक्षांच्या आज विमुद्रीकरणाविरोधात ठिकठिकाणी थीक रॅलीज विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला चालना मिळून देशाची आर्थिक व्यवस्था स्वच्छ झाल्याचं पंतप्रधान कार्यालयाचं प्रतिपादन तीनशे किलो युद्धसामुग्री वाहून नेण्याची क्षमता असलेल्या निर्भय या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्पांतर्गत देशातल्या सुमारे पंचाहत्तर हजार ग्रामपंचायती ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी सज्ज राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत आज अंतिम सामने रंगणार पुरुष एकेरीत श्रीकांत प्रणोय सामना तर महिला एकेरीत सिंधू सायना भिडणार आशियाई महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोम आणि सोनिया लथर आज आपापल्या गटात अंतिम सामना खेळणार पाच भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांना पदक आणि टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं दोन एक अशी जिंकली शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला सहा धावांनी नमवलं नमस्कार साडेआठच्या केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ही विमुद्रीकरणाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता गेल्या वर्षभरात विमुद्रीकरणाबाबत सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या सत्ताधारी पक्षानं विमुद्रीकरणाचं समर्थन केलं तर विरोधी पक्षांनी हा चुकीचा निर्णय असल्याचं मत व्यक्त केलं विमुद्रीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकार काळा पैसा विरोधी दिवस साजरा करणार आहे तर विरोधी पक्ष या दिवसानिमित्त रॅली काढून निषेध व्यक्त करणार आहे आज सरकार आणि विरोधी पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला चालना मिळून देशाची आर्थिक व्यवस्था स्वच्छ झाली असं प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयानं केलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरवरून विमुद्रीकरणाच्या यशाचं कौतुक केलं आहे विमुद्रीकरणानं एकीकडे आर्थिक व्यवस्थेचं संरक्षण करत दुसरीकडे गरीबांना रोजगाराची हमी देत व्यवस्थेला विशिष्ट आकार दिला असं या ट्विटर संदेशात म्हटलं आहे विमुद्रीकरणामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झालीच शिवाय कर भरणाही अभूतपूर्व झाला स्वस्त दरातलं कर्ज आणि परवडणाऱ्या घरांची सहज उपलब्धता हे सुद्धा विमुद्रीकरणाचे चा चांगले परिणाम आहेत असंही या ट्विट संदेशात म्हटलं आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या वर्षापूर्तीनंतर नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया हे सगळं आली आणि ते आपला सरकारचा खात्यामध्ये जमा झाला नोटबंदीच्या कारणामुळे इथं असं झालंय की की लोकांमध्ये आता हे झालेलं आहे की की, की, की ब्लॅक मनी कुठेही नाही आहे पण थोडासा आम्ही त्रास सहन करू परंतु येणाऱ्या दिवसामध्ये याचा परिणाम चांगला येणार हा कॅशलेसचा आणि ट्रान्झॅक्शनचा हे वाढलेला आहे पारदर्शता आलेली आहे याच्यामध्ये डिमॉनिटायझेशनमुळे खूप असुविधा झाल्या होत्या पण लॉंग टर्मला ते खूपच चांगलं झालेलं आहे आणि आता डिमॉनिटायझेशनमुळे डिजिटायझेशनमुळे खूपच म्हणजे सामान सामान्य लोकांना खूपच सुविधा सगळ्या चांगल्या झालेल्या आहेत आणि आता ट्रान्सपेरन्सी हे खूपच चांगले झालं आहे डिमॉनिटायझेशन नंतर त्यामुळे आधी जरी असुविधा था झाली असेल तरी लाँग टर्म मध्ये ते खूपच आता आपल्याला थोडे थोडे एक वर्षानंतर आता आपल्याला आता त्याचे फायदे दिसत आहेत या निर्णयाबद्दल जरा थोडासा त्रास हा जाणवला पण त्रासाबरोबरच थोडे फायदे पण झालेले आहेत कर वगैरे थांबलेले आहे थोडा त्रास हा झालेला आहे पण थोडी सुधारणा पण तेवढी झालेली आहे थोडी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी संपला भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या मतदान उद्या होणार आहे विधानसभेच्या अडसष्ट जागांसाठी छत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पन्नास लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील मतदान एकाच टप्प्यात होणार आहे निवडणूक आयोगानं हिमाचल प्रदेश तसंच गुजरात निवडणुकांच्या एक्झिट पोलवर चौदा डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत बंदी घातली आहे पुढील महिन्यात गुजरात विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत तिथे नऊ आणि चौदा डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे त्यामुळे आयोगानं ही एक्झिट पोलची मर्यादा घातली आहे मतमोजणी दोन्ही राज्यांसाठी अठरा डिसेंबरला होणार आहे रायगड जिल्ह्यात कर्जत इथं गेले दोन दिवस सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराची सांगता काल झाली या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल अजित पवार दिलीप वळसे पाटील सुप्रिया सुळे आदींनी मार्गदर्शन केलं युवक महिला वकील वैद्यकीय अधिकारी यांचे तालुका पातळीवर गट स्थापन करून त्यांच्यामार्फत पक्ष मजबूत करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे असा आरोप शरद पवार यांनी काल चिंतन शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना केला आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांशीच युती करणार आहे भाजपा अथवा शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध होते त्याच भावनेनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेतली त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं ते म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी तुटपुंजी आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचंच होतं तर मग अर्ज भरून घेण्याची गरज का पडली सरसकट कर्ज माफ का केलं नाही असा सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला भारतानं निर्भय या, ला। भारतान या लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी केली संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या निर्भय क्षेपणास्त्राची क्षमता तीनशे किलो युद्धसामुग्री वाहून नेण्याची आहे ओदिशातल्या चांदीपूर किनारपट्टीवरून काल चाचणीसाठी हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याची माहिती डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सूत्रांनी दिली निर्भय क्षेपणास्त्राचं कार्य आधुनिक कार्यप्रणालीनुसार होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्रातले राज्य महामार्ग राज्यमार्ग प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचं काम वेगानं सुरू असून येत्या पंधरा डिसेंबरपर्यंत सरकार राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात वॉर रूम अर्थात जलद कृती कक्ष तयार केला असून त्याद्वारे राज्यातल्या कामांवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या संपूर्ण खड्डेमुक्ती वॉर रूमच्या पाहणीनंतर पाटील बोलत होते संपूर्ण राज्यातल्या खड्डेमुक्तीसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीची निविदा काढून प्रत्येक दहा किलोमीटर रस्त्याची कामं दोन वर्षाच्या कालावधीसाठी संबंधित कंत्राटदाराला देण्यात येणार आहे या कालावधीत त्या त्या रस्त्यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असणार आहे राज्यात होणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोज घेतला जाऊन कामांची माहिती छायाचित्रांसह या वॉर रूममध्ये जिल्हा तसंच विभागनिहाय ऑनलाईन अद्ययावत करण्यात येणार आहे त्यामुळे खड्ड्यांची पूर्वस्थिती आणि खड्डे भरताना तसंच भरल्यानंतरची स्थिती ही माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाची खरी माहिती वेळच्या वेळी मिळेल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारच्या भारत नेट या प्रमुख दूरसंचार प्रकल्पाअंतर्गत देशभरातल्या सुमारे पंचाहत्तर हजार ग्रामपंचायती ग्रामीण आणि दुर्गम भागात ब्रॉडबँड ही इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत केंद्रीय दूरसंचार विभागानं ही माहिती दिली आहे सुमारे एक लाख आतापर्यंत दोन लाख एकोणचाळीस हजार किलोमीटर अंतरापर्यंत ऑप्टिकल फायबर क्विलच्या जोडण्या टाकायचं काम पूर्ण झालं आहे ग्रामीण भागात परवडणाऱ्या किमतीत ब्रॉडबँड देण्यासाठी दराची वाजवी आणि आकर्षक रचना निश्चित केली आहे अशी ही दूरसंचार विभागानं दिली आहे भारत नेट जोडण्याचा उपयोग करून इंटरनेट सेवा देण्यासाठी दूरसंचार सेवा पुरवठादार पुढे येत असून त्यामुळे ग्रामीण भारतात ब्रॉडबँड सुविधेला मोठी चालना मिळत आहे असा दावाही विभागानं केला आहे ट्विटरनं आता एकशे चाळीस अक्षरांची मर्यादा वाढून ती दोनशे ऐंशी अक्षरं एवढी केली आहे चीन जपान आणि कोरिया या देशांमधल्या लिपीमध्ये कमी अक्षरं वापरली जात असल्यामुळे या देशांमध्ये ही वाढ लागू होणार नाही या नव्या मर्यादेची अनेक आठवडे तपासणी केल्यानंतर आजपासून ती प्रत्यक्ष सुरू होणार आहे देश सामर्थ्यवान बनवण्यासाठी समतायुक्त शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल जालना इथं केलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता संगम मेळाव्यात बोलत होते मेळाव्याला भटक्या विमुक्त जमातीतल्या सर्व बांधव उपस्थित होते सामर्थ्यसंपन्न देश आणि जगाला मार्ग दाखवणारा विश्वगुरू भारत निर्माण करण्याच्या महाअभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावं असंही आवाहन भागवत यांनी यावेळी केलं समाजातली विषमता दूर करणं तसंच बंधुत्वानं व्यवहार करणं गरजेचं आहे एकात्म संघटित शक्ती टिकवणं आणि विषमता दूर करणं गरजेचं आहे असं सांगून भागवत म्हणाले संस्कृतीतलं वैविध्य आपलं वैशिष्ट्य आणि संपत्ती आहे त्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं त्यांनी आवाहन केलं भारतीय बनावटीच्या बाईकनं पहिल्यांदाच ट्रान्स सायबेरियन ओडिसी हा जगातील अवघड मोटरसायकल प्रवास पूर्ण केला आहे दीपक कामत दिलीप भट आणि सुधीर प्रसाद या तीन अनुभवी मोटरसायकल स्वारांनी हे आव्हान पार पाडलं ट्रान्स सायबेरियन ओडिसी हा सहा देशांमधला सर्वात कठीण प्रदेशातला पंधरा हजार सहाशे किलोमीटरचा टप्पा आहे भारतीय बनावटीच्या बाईकच्या साथीनं भारताच्या अनुभवी मोटरसायकल्सस्वार त्रयीनं एकही दिवसाचा खंड न पडू देता केवळ त्रेपन्न दिवसांमध्ये हा टप्पा पार केला विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान त्यांना आपल्या बाईकचा कोणताही भाग बदलावा लागला नाही तसंच पर्यायी बाईकची आवश्यकताही भासली नाही उज्बेकिस्तान से शुरू करके ऑल द वे अप टू रशिया उज्बेकिस्तान होते हुए तजाकिस्तान किर्गिस्तान कजाकिस्तान मंगोलिया और रशिया होते हुए मगदान करके एक जगह है जो ईस्टर्न मोस्ट पार्ट ऑफ रशिया है वहां पे जाके पहुंचे मोस्ट टफेस्ट जर्नी इज ऑन द रोड ऑफ बोन्स जहाँ पे कोई इंडियन आज तक गए नहीं है वहां जाके आए हैं बजाज डोमिनार 400 बाइक्स के ऊपर हम लोग 15,000 किलोमीटर से ज्यादा राइड किए थे दो ऑलमोस्ट दो महीने लिए इसके लिए बिना कोई सपोर्ट सिस्टम कुछ एक्स्ट्रा बॅकअप पाहूयात खेळाच्या बातम्या नागपूर इथं सुरू असलेल्या ब्याऐंशीव्या राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत आज अंतिम फेरीचे सामने रंगणार आहेत पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू किदंबी श्रीकांत आणि भारताचा दुसरा मानांकित एच एस प्रणोय यांच्यात अंतिम झुंज होईल महिला एकेरीमध्ये सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये अंतिम सामना होणार आहे पुरुष दुहेरीत विजेतेपदासाठी सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडीला सुमित रेड्डी मनू अत्री या जोडीचं आव्हान असेल महिला दुहेरीत एन सिक्की रेड्डी अश्विनी पोन्नप्पा जोडी विजेतेपदासाठी संयोगिता घोरपडे प्राजक्ता सावंत या जोडीशी लढणार आहे व्हिएतनाम इथं हो मिन इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यप स्पर्धेत भारताची एम सी मेरीकॉम आणि सोनिया लथर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे महिला मुष्टीयुद्धांमध्ये मेरीकॉमनं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात जपानच्या सुबासा कुमुराचा उपांत्य सामन्यात पाच शून्य असा दणदणीत पराभव केला मेरीकॉमची अंतिम लढत आता उत्तर कोरियाच्या किंग यांग हिच्याशी होणार आहे सोनिया सत्तावन्न किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे सरिता देवी प्रियांका चौधरी लवलीन बुरगोहेन सीमा पुनिया आणि शिक्षा यांनी आपापल्या वजनी गटांमध्ये कांस्य पदकांवर समाधान मानावं लागलं केरळात तिरुअनंतपुरम इथं झालेला शेवटचा सामना सहा धावांनी जिंकून भारतानं ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका दोन एक अशी जिंकली आहे हवामान वृत्त नवी दिल्लीत हवेतील आर्द्रता आणि प्रदूषण कळांमुळे दाट धुकं तयार झालं आहे या कारणांमुळे दिल्लीत आज प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे प्रदूषणाचे हे प्रमाण आरोग्यासाठी विशेषतः श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतं असा इशारा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिला आहे या धोक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वीस विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे राज्यात येत्या चोवीस तासात मुंबई आणि उत्तर कोकणात हवामान सूर्यप्रकाशयुक्त राहील राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्या तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता डीडी सह्याद्री न्यूज या अकाउंटवर तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा ऍट द रेट डीडी सह्याद्री न्यूज आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण भाजपा पाळणार काळा पैसा विरोधी दिन तर विरोधी पक्षांच्या आज विमुद्रीकरणाविरोधात ठिकठिकाणी रॅली विमुद्रीकरणामुळे काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला चालना मिळून देशाची आर्थिक व्यवस्था स्वच्छ झाल्याचं पंतप्रधान कार्यालयाचं प्रतिपादन तीनशे किलो युद्धसामुग्री वाहून नेण्याची क्षमता असलेल्या निर्भय या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चा यशस्वी चाचणी केंद्र सरकारच्या भारत नेट अंतर्गत देशातल्या सुमारे पंचाहत्तर हजार ग्रामपंचायती ग्रामीण भागात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी सज्ज राष्ट्रीय वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत आज अंतिम सामने रंगणार पुरुष एकेरी श्रीकांत प्रणोय सामना तर महिला एकेरी सिंधू सायना भिडणार आशियाई महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत मेरी कोम आणि सोनिया लथर आज आपापल्या वजनी गटात अंतिम सामना खेळणार पाच भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांना पदक आणि टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं दोन एक अशी जिंकली शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला सहा धावांनी नमवलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार